पत्नी स्टेशनवर राहिली. माझी पत्नी स्टेशनवर राहिली आणि म्हणून चेन ओढून ट्रेन थांबवली. त्यावेळेला बाबा म्हणतात, रामायण वाचलं असतं ना तशी चूक नसती झाली. का अशी चूक नसती झाली? म्हणे बघ, पूर्ण वनवासामध्ये प्रभू श्री राम सोबत चालत असताना प्रभू राम मागे असायचे, मा जानकी पुढे असायच्या आणि लक्ष्मण दाऊ मागे. त्यानंतर मा जानकीला पुढे घेऊन जर तू रामायण वाचलं असत तर तुला कळलं असत की कुठे कोणाला केव्हा कसं सोबत घेऊन चालावं. तात्पर्य एकच आहे, वाचनाची पण पद्धत आणि काय वाचावं हे पण महत्वाचं आहे. जिथे एकमेकांचा द्वेष, निंदा, हानी, हिंसा होत असेल अशी पुस्तकं रज तम प्रधान आहे. जिथे एकमेकांची तुलना केल्या जात असेल अशी पुस्तकं रज प्रधान आहे. आणि ज्या ठिकाणी मनुष्यत्वाचं कल्याण आणि मनुष्यत्वाच्या परिस्थिती आणि त्याच्या उत्थानाची गाथा असेल असे ग्रंथ, सद्ग्रंथ आपल्याला उपलब्ध आहे. वाचा, भरपूर वाचा. का वाचा? सदाचार तयार व्हावा या करता वाचा. बरोबर आहे की नाही? अद्भुत आहे ही गाथा, अद्भुत आहे ही कथा, अद्भुत आहे. आणि म्हणूनच तुलसी रामायण मी नेहमी सांगत असते, अनेकोंचे पुस्तक बुद्धीचं पोषण करतील, अनेको कविता मनाला मनोरंजन करून देतील, पण तुलसीदासांची रामचरित मानस गाथा आत्म्याला प्रकाश देणारी आहे, आत्म्याला संतुष्ट करणारी आहे, आत्म्याला सुख प्रदान, आत्म्याला स्पर्श करणारी आहे. खरंय की नाही? म्हणून तरी अनंत काळापासून ही चालत आली आहे आणि म्हणून तर अनंत काळाने या सुंदर अशा प्रकारे याची महती गाठली आहे. पुढे वर्णन करतात की यन मायावश वर्ते विश्वमखिलम ब्रह्मादिदेवासुरा यत सत्वात मृषैव भाति सकलम रज्जो यथा हे भ्रम. भ्रम आणि चुकीचा परिणाम भय आहे. भ्रम म्हणजे काय हो? सदाचाराच्या मार्गाला विसरणे, सदाचाराचा मार्ग सोडणे म्हणजेच भ्रम आहे. आणि भ्रम व चुकीचा परिणाम भय आहे. खरंय की नाही? भय, भीती वाटते. आजकाल लोक भयभीत आहे. का? घाबरवणारे लोक आहे म्हणून भिणारे लोक आहे. मला सांगा, आपण धर्माला उभं करत आहोत, धर्म भयाच्या आधारावर उभा राहील का हो? संस्कृती, आपले संस्कार भीतीच्या आधारावर उभं राहणं संभव आहे का? मग नरकाचं भय का दाखवताय? मी निवेदन करत असते, कथा फार सुंदर आहे. रामकथा, भागवत कथा या अशा सगळ्या प्रकारच्या कथा सुंदर आहे, पण निवेदन आहे त्याला ना अवघड करू नका. तुम्ही अध्यात्माला अवघड केलं म्हणून आमच्यासारखे तरुण याच्या दूर पळतात. कोणी अवघड केला? आपण अवघड केलं. भगवान एवढे अवघड नाहीये, सुलभ आहे, अत्यंत सुलभ आहे. रामचरित मानसाने सांगितलं तो दुर्लभ नाहीये, तो अवघड नाहीये, अगदी सहज आहे, अगदी सहज आणि सहजतेने प्राप्त होतो. म्हणून भोले भाव मिलत रघुराई, रामचरित मानस सांगते, भोले भाव मिलत रघुराई. रामचरित मानसातील एक एक पात्र जिवंत उदाहरण आहे या गोष्टीचं. खरंय की खोटे? बोला. रामचरित मानसातील एक एक पात्र, मती अहिल्या असू द्या, शबरी असू द्या, विभीषण असू द्या, हनुमंत असू द्या, भोले भाव मिलत रघुराई याच जिवंत उदाहरण रामचरित मानसातील एक एक पात्र आहे. आणि रामचरित मानसातील एक एक पात्र भक्तीचा सिद्धांत आहे, भक्तीचा मार्ग आहे. एकेका मार्गावर चाललं ना, शबरीच्या मार्गावर चाललं हा एक मार्ग आहे, हनुमंताच्या मार्गावर चाललं हा एक मार्ग आहे. एक एक मार्ग आहे भगवंतापर्यंत पोहोचण्याचा. म्हणून याला एवढं अवघड करू नका, जेवढं अवघड तुम्ही आम्ही सगळ्यांनी करून ठेवलेलं आहे. लक्ष आहे? पुढे जर का चाललं तर एकच मात्र लक्षात येईल, या भ्रमाला जर का दूर सरायचं असेल तर रामकथा प्रसाद देते आणि या भ्रमाला दूर करते. आणि पुढे नाना पुराण निगम आगम समस्त यद, नाना पुराण निगमागम समस्त. आपण
ऐकलं काल की 72व्या वर्षी गोस्वामीजी महाराजांनी रामचरित मानसाची रचना केली, मग तोपर्यंत काय केलंय? तोपर्यंत एकच केलं, नाना पुराण वाचले, अनेको 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 सद्ग्रंथ वाचले, पण कसे वाचले सद्ग्रंथ? गुरुनी दिलेल्या दृष्टीने ग्रंथ वाचले. ग्रंथामध्ये ग्रंथी आहे, लवकर सुटत नाही. घरी रामायण घेऊन जा, तुम्ही म्हणाल एवढं सगळं दिदी बोलल्या, रामायण तर कुठेच नाही. मग रामकथा काय चाललीये? तात्पर्य काय आहे? ह्या ज्या ग्रंथी रामचरित मानसातल्या, ह्या ग्रंथी उलगडायच्या आहे, त्या कशा उलगडेल? गुरुदृष्टीने उलगडेल. ज्या वेळेला गुरुदृष्टी प्रदान करतील, त्यावेळेला ग्रंथ पण सुलभ सोपे होऊन जातील आपल्या पुढे, आणि मग ते प्रस्तुत होतील, आणि परिणाम स्वरूप प्रसाद मिळेल. परिणाम स्वरूप प्रसाद काय आहे? खोजी जब तक खो नहीं जाता, तब तक उसे खुदा भी नहीं मिलता. भगवत प्राप्ती करता खूप शोध घेतला, खूप शोध घेतला गोस्वामीजी महाराजांनी, आणि अंत तो गतवा. परिणाम जर का काही मिळाला, तो परिणाम एवढाच होता की राम नाम में सब जग जानी करहु प्रणाम जोरी जग सिया. राम में सब जग जानी करहु प्रणाम जोरी जग पानी. की मला जिथे आता मी दिसेल, जिथे दृष्टी पडेल, तिथे फक्त सीताराम दिसत आहे आणि सीताराम प्राप्त होत आहे. दोन्ही हातांनी प्रेमाने तिथे आपण पूर्ण करत आहोत श्लोकांद्वारे. आता आरंभ करूया रामचरित मानसाच्या विशेषाच्या गाण्याला. ताई वाजवावी लागेल, दोन्ही हाताने ताई वाजवत मोठ्या प्रेमाने. बघा, एक गोष्ट तर नक्की आहे, एवढा गंभीर चेहरा करून हाताने ताई वाजवणार तर भगवान, एवढा गंभीर चेहरा करून बसाल तर कोणाचं भलं झालंय? अध्यात्म निरस नाही आहे, अध्यात्म रसमय आहे, प्रसन्नतेने आनंद घेण्याचा विषय आहे अध्यात्म. म्हणून हसत मुस्कुराते हुए, आनंद लेते हुए, गाते हुए, आगे बढ़ते हुए. श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय Ram 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 Ram
पति राघव राजा राम श्री राम जय राम जय जय राम रघुपति राघव राजा राम जय श्री राम जय श्री राम मुख होई बाछारम पंगम चल चढ़ई मेरी बरगहन जा सुकृपाल सो दयाल द्रव हो सकल कलिमल दहन जिथोन सोलटोनी आरंभ गोस्वामी जी महाराज करताय मुख होई बाछालम प्रभो तुम्ही हे मुख दिल पण काय बोलाव कळत नाही हे डोळे दिले पण काय पाहावं हे कळत नाही खरंय की खोटे मुख दिलं पण काय बोलावं कळत नाही नेत्र दिले पण काय बघावं हे कळत नाही आणि पाय दिले तर कुठे जावं आणि कुठे नाही जावं हे कळत नाही हे पाय नेहमी त्या दिशेने वळतात ज्या दिशेने वळायला नको आणि म्हणून प्रभो जा सुकृपा सो दयाल द्रवहू सकल कलिमल ज्याच्या केवळ कृपा मात्राने कलिमल म्हणजे या कलियुगाचा जो मल आहे तो दूर होतो याकरता प्रभू आता तुमची कृपा दृष्टी जे अधिकारी आम्ही बनो नील सरोरुह साम तरुण अरुण बारिज नयन करौ सोम उर धाम सदा क्षीर सागर सयन ते भगवान जे क्षीर सागरामध्ये काळ सर्पावरती झोपलेले आहे आणि आरामात पण गंमत बघा जे सर्पावरती निजलेले आहे आणि आरामात विश्राम शांताकारम भुजंग शयनम पद्मनाभम सुरेशम म्हटलंय तुम्ही काळावरती झोपलेले आहात म्हणून तुम्ही शांत आहात आणि आमच्या डोक्यावरती काळ नाचतोय म्हणून आम्ही अशांत आहो काल व्याल मुख ग्रास आपण सगळे काळाचे भक्षक आहो एक ना एक दिवस जायचंय असं ऐकून ऐकून कान थकले बंद करा आता कुठेतरी मान्य आहे काळाचे ग्रास आम्ही आहो मान्य आहे जीवन क्षण भंगूर आहे पण ये जीवन है इस जीवन का यही है यही है यही है रंग रूप मला असं वाटत ना की गाणे पण गाताना ना असे गाणे गावे ज्यांनी नकारात्मकता नको वाढायला असे गाणे आपण गातो ज्या गाण्यामध्ये की कुठल्या नात्यांचा काही संबंध नाही आणि सगळे नाते आपल्या बरोबर काही कामात उपयोगात येत नाही अरे बाबा या जीवनाला साधायचे याच करता संबंध साधायचे नात्यांना ब्रह्मसंबंधांमध्ये परिवर्तित करायचंय पाच मिनिट जरी एखाद्या बरोबर बसाल ना तुम्ही तरी समोरच्याला असं वाटायला पाहिजे की याच्या बरोबर आपलं दुःख वाटावं आणि सुख त्यापासून घेऊन जावं असं तुमचं व्यक्तिमत्व बनावं जर का वाटत असेल तर नकारात्मकतेचा लवलेश देखील नसावा आणि तो कधी निटून जाईल कधी निघून जाईल ज्या वेळेला या जीवनाची महत्ता कळेल की भगवंतानी दिलेल्या इतक्या सुंदर जीवनाची आपल्याला महत्व कळेल खरंय की नाही म्हणून ये जीवन है इस जीवन का यही है यही है यही है रंग रूप ये न सोचो इसमें अपनी हार है कि जीत है इसे अपना लो
एक दर्पण है ये जीवन है। जीवन तर पुढे सरकत चाललंय, सुख आलं म्हणून कधी थांबलं नाही आणि दुःख आलं म्हणून कधी लांबलं नाही, जीवन पुढे चाललंय। खरे की खोटे? सुख आलं की लवकर वेळ निघून गेल्यासारखी वाटते आणि दुःख आलं की वेळ जाता जात नाही, कारण मनाने बांधून ठेवलंय, बंधन मनाचं आहे, अन्य कशाचं नाही। ये ना सोचो इसमें हार है कि जीत है, इसे अपना लो, स्वीकार करा, इसे अपना लो, तो ये जीवन संगीत है। ये जिद छोड़ो, ये जिद छोड़ो, वो ना मोड़ो, मुखावर राम नाम घेतलं आणि लांबला समुद्र की मला माझा पुरुषार्थ करावा लागेल, म्हणून मी जिथे छोडो की सगळ्यांनी माझ्यानुसार वागावं, मग स्वीकार करा जो जसा वागतोय, मग बघा या परिवर्तन मनामध्ये सुरुवात होईल। परिवर्तनाला सुरुवात मनातून व्हावी लागते, परिस्थिती बदलो ना बदलो, मनस्थिती मात्र नक्की बदलली। म्हणून जे ज्योतिषशास्त्र आम्हाला शिकवतात त्यांनी इतकं सुंदर सांगितलं की वास्तविक पाहता लोकांना वाटतं भविष्य पाहणे म्हणजे ज्योतिष, भविष्य पाहणे म्हणजे ज्योतिष नाहीये। ज्योतिषाचा अर्थ काय आहे? ज्योत अधिक ईश, जी ज्योत आपल्याला ईश्वरापर्यंत घेऊन जाते त्याला म्हणतात ज्योतिष। ज्या ज्योतीने आपल्याला ईश्वरापर्यंत घेऊन जावं आणि मग त्याचे ईश्वरापर्यंत पोहोचण्याकरता त्याचा मार्ग तुम्ही प्रशस्त करा। ज्योतिष ज्योतिषशास्त्र हे एक प्रेडिक्शन आहे, त्याचा अर्थ, त्याचा गाभा इतका सुंदर आहे, समजून घ्याल तर तो फक्त भूतकाळ आणि भविष्य काळ समजण्याकरता नाहीये, वर्तमानाला सुंदर बनवण्याकरता, वर्तमान अंधारलेल्या वर्तमानामध्ये एक ज्योत प्रगट करून त्याला ईश्वरापर्यंतचा मार्ग जो प्रशस्त करतो ते ज्योतिष। म्हणजेच थोडक्यात काय? तर भविष्य आणि भूतकाळामध्ये अडकलेलो तुम्ही आम्ही सर्वजण जिवंत या वर्तमान क्षणामध्ये। खरे की खोटे? आपली कथा काल बरोबर 2 वाजता सुरू होणार होती, ठीक 4 वाजता सुरू झाली। यावर चर्चा करायला बसलो तर चर्चा किती दिवस चालेल हो? 2 दिवस, 4 दिवस, 8 दिवस, जोपर्यंत सप्ताह आहे तोपर्यंत। पण परत एकदा 25/7/2019 2:00 वाजताची वेळ परत वापस येणार आहे का? म्हणून ईज इद छोडो, मुंह ना मोडो, हर पल एक दर्पण है।
ये जीवन है, इस जीवन का यही है रंग रूप। आमच्या डोक्यावरती काळ आहे म्हणून आम्ही भयभीत आहे, पण तुम्ही काळावर आनंदाने शयन करता प्रभो, आपल्याला नमन आहे। पुढे कुंद इंदु समदेह उमा रमण करुणा अयन, जाहि दिन पड नेह करो कृपा मर्दन मयन, बंद गुरुपद कंज कृपा सिंधु नर रूप हरी। मला हा शब्द अत्यंत प्रिय आहे, कृपा सिंधु नर रूप हरी। त्या कृपेच्या सिंधूचा बिंदू जरी मिळाला तरी जो नररूप आलेले हरी आहे हे कळायला वेळ लागणार नाही। पण कोणाच्या कृपेने? गुरु कृपा, गुरुपद पंकज कृपा। आता गुरुपौर्णिमा गेली ना, लोकांनी मारे गुरूंची चरण चरण सेवा केली ना गुरुची। वर्षातून एकदा फक्त चरण धुन काय मिळणार आहे? आमच्या वंदनीय राष्ट्र संत तुकडोजी महाराजांनी सांगितलं, सच्चा काम करणे से जैसे इनाम साहब देता है, भाव भक्ति से भजन करो तो ईश्वर वैसे मिलता है, गुरु कृपा नहीं पड़ी सड़क पर, मेरा मैं जानू बीज ना बोए जाते खड़क पर, मेरा मैं जानू हाथ जोड़ और पैर पड़ने से मिले वो सस्ता काम नहीं, उसको चाहिए आज्ञा पालन जिसके बिन आराम नहीं। फक्त हात जोडून पाया पडून गुरुची सेवा केल्या जात नाही। वर्षातून एकदा तुम्ही गुरुंचे पाय धुता पण वर्षभर नाही, जीवनभर एकदा तुम्ही त्यांचे चरण धुता पण जीवनपर्यंत गुरु तुमचं आचरण धुवत असतात। खरंय की खोटे? आणि या वस्तुस्थितीला आपल्याला मान्य करावं लागेल ते या करता गुरुंचे चरण धुणे फक्त गुरु सेवा नाहीये। गम्मत बघा, म्हणून आमच्या माझ्या परम म्हणजे मी व्यक्तिगत या व्यासपीठावरून गुरु परंपरा ही आरंभ केली नाही। गावोगावी जाणे आणि शिष्य निर्माण करणे हा काही उद्देश नाही। मला या बाबतीत आमच्या मुरारी बापूंचं एक वाक्य फार आवडतं, पूज्य श्री मुरारी बापू म्हणतात, मेरा कोई फॉलोवर नहीं है, बस सब मेरे फ्लावर है। माझा कोणी शिष्य नाही आहे, फॉलोवर म्हणजे शिष्य नाही आहे, आणि माझे सगळे फ्लावर आहे म्हणजे फुलं आहे, हे सगळे माझे फुलं आहे, मुलं आहे। आणि खरंच जीवन विधिमुक्त असावं आणि या प्रकारे असावं। गुरूंच्या चरणाची सेवा म्हणजे काय? गुरु पद पंकज कृपा सिंधू नर रूप हरी। म्हणजे फक्त चरण धुणे गुरु सेवा नाहीये, हे तर कराच, सगळ्या विधी करा जी करायला पण पाहिजे, गुरु सेवा करायला पाहिजे, गुरु चरणांना रोज पखारायला पाहिजे, रोज त्यांच्या चरणाचं दर्शन घ्यायला पाहिजे आणि नित्य नियमित हे करायला पाहिजे। पण सच्ची सेवा ही पण करा की त्यांच्या पगचिन्हांच्या मागे मागे चाला। गुरु तो आहे जो शिष्याला गौरव प्रदान करतो आणि एक त्यांच्या मागे मागे चालल्यानंतर याला तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे, आज देतो पोट भरी, पोटभर मिळणार एवढं मात्र नक्की। काय मिळणार आहे पोटभर? ते तुष्टीकरण, ते पुष्टीकरण। गुरुंचं कार्य काय आहे? गुरुंचं काम हेच आहे, जे मनमुख आहे त्याला भगवत मुख करणं, म्हणजे सन्मुख नेऊन ठेवणं, हे गुरुचं कार्य आहे। आणि हेच संतांनी वारंवार केलं। माहिती होत नामदेवांना की छोटीशी ही जनाबाई, हिला दुसरं काही करणार नाही, हिला बाकी काही करणार नाही, शास्त्र वेद पुराणांमधलं करणार नाही, तर एकच म्हणलं, तू एक काम कर, विठ्ठल विठ्ठल म्हण। काय म्हण? काय म्हण? फक्त एकच म्हण, विठ्ठल माझा माझा, वा 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 म्हणा, विठ्ठल माझा। एक काम कर, तू एक काम
ज्यावेळेला एक गौरी उचलली कानाला लावली तर ती गौरी देखील बोलत होती विठ्ठल माझा माझा वस्तू देखील विठ्ठलमय विठ्ठलमय होऊन जाव्या या चेतनेची उंचाव म्हणजे त्या चेतनेची अवस्था काय असेल गा सगळ्यांनी मिळून गा पूर्ण प्रेमाने गा जिथे पांडुरंगाचं नाव गाताना पांडुरंग तिथे दिसतो दोन्ही हातांनी काही पूर्ण प्रेम आहे आवर्जून गायले बंद हु गुरु पद पदुम परागा सुरुचि सुबास सरस अनुरागा अमीय मुनीमय चूरन चारो शमन सकल भवरुज परिवारो इथूनच रामचरित मानसाच्या चौपायांना सुरुवात होते काय बंद हु गुरु पद पदुम परागा
सुवास सरस अनुराग। आता मला एका प्रश्नाचं उत्तर द्या, गुरु श्रेष्ठ की भगवंत श्रेष्ठ हो? हा, गुरु गोविंद दोनों खड़े, आखे लागो पाए, बलिहारी गुरु आपने गोविंद दियो बताए। गुरु श्रेष्ठ की भगवंत अर्थातच की हा प्रश्न नसावा या ठिकाणी, तुलना नसावी, पण प्रश्न पडतो त्यावेळेला ज्या वेळेला एक वाट सुरू रस्त्याने चालत निघालंय, तहान लागलीय, तहानेने व्याकुळ झाला आहे, लक्ष आहे। काही दिवसांपूर्वीच ही कथा माझ्या आईने मला सांगितली। एक वाट सुरू रस्त्याने चाललाय, ज्याला इतकी तहान लागलीय, तहानेने व्याकुळ झालाय, डोक्यावरती ऊन आहे आणि उन्हाच्या त्या विचित्र अशा सवयी सावलीची शोध घेत, पाण्याची शोध घेत निघाला। विहीर समोर दिसली, पाय उचलता उचलता इतका जीर्ण, इतका थकला की त्या पाण्यापर्यंत पोहोचणं असह्य झालं। डोक्यावरच्या उन्हाने त्याची संपूर्ण शक्ती क्षीण केली, पाय आता उचलल्या जात नाहीये, हात पाय कंपित झाले आणि तिथेच अडखळून पडला। पाणी पुढेच आहे, पाणी पुढे, पण पाण्यापर्यंत पोहोचू शकत नाही। पाण्याने व्याकुळ होतंय, जणू आता जीव जाईल की राहील ही अवस्था त्याची। पाणी मिळेल तर जीव वाचेल, पण पाणी थोडं दूर आहे, पाणी पुढेच आहे, पण पाण्यापर्यंत पोहोचण्याची शक्ती नाहीये। अशा वेळेला एक जाणारा वाट सुरू सोबतचा, तो तिथून पाणी आणतो आणि याला पाजतो। खरं सांगा, जीव कोणी वाचवला? पाणी पाजणाऱ्यांनी वाचवला की पाण्याने वाचवला? पाणी तर पुढे होतं, पाणी तर सर्वत्र आहे, पण मात्र जोपर्यंत ते मुखापर्यंत आणलं नाही ना, पाजणारा पुढे आला नाही ना, तोपर्यंत या समयाला यत्र घोरीर कलियुगो, या कलियुगाच्या समयात काळामुळे दाह झालेला व्यक्ती ज्याचे हात पाय देखील उठत नाहीये, समोर आहे भगवंत पण दिसत नाहीये किंवा प्राप्त होत नाहीये, त्याच कारण एकच आहे, प्रेम ते प्रगट होई मैं जाना, हरी व्यापक सर्वत्र समाना। भगवान व्यापक आहे सर्वत्र, पण प्रगट होतात प्रेमाने, गुरु आपल्याला ते प्रगट करून देतात। गुरु गोविंद दोनो खडे, का खेला गो पाय, बलिहारी गुरु आपने गोविंद दियो बताय। म्हणून दंड हो गुरुपद। एक गोष्ट मात्र नक्की आहे, ही संपूर्ण रामकथा जर का तुम्ही बघाल तर ही रामकथा गुरुमुखी होण्याकरता आहे। काय मला सांगा, दशरथ आणि दशानन याच्यामध्ये काय अंतर आहे? दश इथे पण आहे आणि दश तिथे पण आहे। एक आहे दशरथ आणि एक आहे दशानन। दशानन म्हणजे रावण आणि दशरथ म्हणजे ज्यांना प्रभू श्री राम वात्सल्याने मिळाले, प्रेमाने मिळाले, ते दशरथ, आणि ज्यांचा उद्धार संहार करायला प्रभू श्री राम पोहोचले ते म्हणजे दशानन। फरक काय आहे हो दशरथ आणि दशाननामध्ये? दश इकडे पण आहे, दश तिकडे। दश म्हणजे काय? पंच ज्ञान इंद्रिय, पंच कर्म इंद्रिय, पाच पाच मिळून झाले दहा। पंचकर्म इंद्रिय इकडे पण आहे, पंच ज्ञान इंद्रिय इकडे पण आहे, पंचकर्म इंद्रिय इकडे पण आहे, पंच ज्ञान इंद्रिय इकडे पण आहे, म्हणजे दशाननामध्ये पण आहे, दशरथामध्ये पण हे आहे। गंमत फक्त एवढी आहे की हे जे इंद्रिय आहे दशाननाचे, ते इंद्रिय विनमुख झालेले आहे, आणि ह्या दशरथ राजांचे जे इंद्रिय आहे ते गुरु सन्मुख झालेले आहे, म्हणून रामांची प्राप्ती आनंद रूपाने मिळाली। बरोबर आहे की नाही? म्हणून दशरथाच्या नंदन रूपाने आनंद घरी प्रगट झाले। आपण उद्या ऐकणार आहे, उद्या राम जन्म आहे, उद्या सगळेजण मिळून म्हणणार, भई प्रगट कृपाला दीन दयाला कौशल्या हितकारी। याच वेळेत म्हणून द्या, भई प्रगट कृपाला, उद्या म्हणो, याचा अर्थ आज नाही का? राम आज नाही, उद्या राम जन्म आहे म्हणजे राम आज नाही आहे का?
आज आहे पण प्रगट होणार उद्या, त्याच कारण काय आहे? हे दोन दिवस जे आहे ना हे घिसायचे, चमकायचे. हे दोन दिवस मनावर संस्कार करण्याचे. पहिल्याच दिवशी रामजन्म नाही घेतलाय, दोन दिवसांनी रामजन्म आहे. त्याचं कारण काय आहे? रामजन्म दोन दिवसांनी घेण्याचं कारण, हे जे मन आहे ना, हे मन थोडस शुद्ध व्हावं. हे अंतकरण, अंतकरण चतुष्ट ज्याला म्हणतात, स्थूल सूक्ष्म कारण महाकारण, याची थोडी घिसाई व्हावी, थोडी चमकाई व्हावी. मला एक गोष्ट सांगा, समजा कोणी तुम्हाला म्हटलं की मला ना तुम्हाला छान व्यंजन दान द्यायचे, मग दुसऱ्या दिवशी घेऊन जाताना खराब घाण ज्याच्यात कचरा आहे असं पात्र घेऊन जाल का? नाही ना. कसं घेऊन जाल? स्वच्छ चमकत. ज्या पात्रामध्ये राम बसवायचे आहे ते पात्र स्वच्छ असावं, ते हृदय सुंदर असावं. म्हणजे राम तिथे आहे पण मग प्रगट होतील वरचे आवरण निघाल्यावर. बघा तुम्ही शिवलिंगाचं दर्शन करा, आता तर श्रावण मास सुरू आहे, आता तर त्या दिवसभर शिवलिंगाला लोक सोडत नाही. आणि श्रावण मास झाला, हा मी नाही काय म्हणणार, तुम्हाला म्हणायचं ते म्हणून घ्या. तर श्रावण सुरू होत आहे, त्या श्रावणा म्हणजे मी सुरू झाला म्हणजे उत्तर भारताविषयी बोलली, तिकडे झाला. तर श्रावण मास सुरू होण्याची वेळ झालेली आहे आणि या श्रावणाच्या दरम्यान लोक जे शिवलिंगाला इतकं सुंदर सजवतात, शिवलिंगाला चंदन लावतील, त्यावर अभिषेक करतील, सुंदर फुलाचा श्रृंगार करेल, परत थोड्या वेळाने कोणीतरी येईल आणि काय करेल, त्यावर पाणी टाकेल, सगळा श्रृंगार स्वाहा. करे की नाही? हे का? हे आपल्याला सांगण्याकरता आहे की या श्रृंगाराला, या देहाला ज्याला आपण स्वरूप समजून बसलोय, हे स्वरूप नाहीये, हे फक्त रूप आहे. आणि एकदा का गुरुने यावरचं आवरण म्हणजे कवच आवरण जे वरच ते काढून टाकलं की त्यावेळेला खऱ्या स्वरूपाचं दर्शन होईल. पुन्हा एकदा निराकार ओंकार मूलम तुरियम नमामी शमीशान निर्माण रूपम. परत एकदा मूलम ओंकारम तुरियम. खरंय की खोटंय? इतकं गंभीर होऊन माझ्याकडे पाहाल तर कोणाचं भलं होणार आहे? प्रसन्नतेने ऐका हो, कथा श्रवण करत असताना समोरचे कसे असावे, कसं बसावं. रामचरित मानसाने विधी सांगितली आहे, समोरच्याने लीनतेच्या आसनावर बसावं, दीनतेच्या आसनावरती बसावं. कारण कारण भगवंताचं वचन आहे, भगवान लीनता आणि दीनतेकडे पहिले धावत जातात. जसं पाण्याचा स्वभाव आहे खालच्या दिशेने वाहतो, तसं विनम्रतेचा. मी खरं सांगते, विनय पत्रिकेमध्ये गोस्वामीजी बाबा पण सांगतात की विनयाला धारण करा. थोडक्यात काय आहे? एह दरबार दीन को आदर रीती सदा चली आई. एह दरबार, हा दरबार दीनांचा आहे, हा दरबार सुना तुम हो दीनो के आहो के आशिक हमें अपनी आहो का असर देखना है. कन्हैया तुम्हें एक नजर देखना है. म्हणतात ना, सुना तुम हो दीनों की आहो के आशिक, हमें भी अपनी आहो का असर देखना है. ज्यांनी ज्यांनी तुला आह भरून आवाज दिला तू त्यांच्यापर्यंत गेला, मग एकदा आमच्या पण त्या आह पुकारण्याचा, त्या तुझ्या तुला बोलवण्याचा असर जरा बहु तर खरं. बरोबर आहे की नाही? विदुर भीलनी के जो घर तुमने देखे, विदुर भीलनी बसणार. प्रीशियस नॉलेज आहे, याला घेताना कसं बसेल? अध्या आता काय द्यायचं आहे? नाही, उत्साहाने आनंदाने सन्मुख होऊन. कसं बसायचंय? सन्मुख होऊन, गुरुमुख होऊन. कारण दशानन आहे आणि दशरथ आहे, दश तिकडे पण आहे, दश इकडे पण आहे.
श्रोत्यांनी कसं बसावं याचं उदाहरण इथे आहे. पंच ज्ञान इंद्रिय पंच कर्म इंद्रिय विनमुख होतात त्यावेळेला तो दशानन होतो, आणि ज्या वेळेला पंच ज्ञान आणि कर्म इंद्रिय सन्मुख होतात त्यावेळेला तो दशरथ आनंद प्रगट होतो, ब्रह्मानंद प्रगट होतो. आणि तो आनंद ब्रह्मानंद नाम रूपाने प्रगट होतो. कोणत्या रूपाने प्रगट होतो? नाम. नाम आणि राम याला वेगळं समजू नका. जो नामामध्ये आणि रामामध्ये भेद करतो तो मूढत मूढच आहे. ज्या वेळेला मला माझ्या गुरुदेवांनी हे सांगितलंय की तुला खरं सांगू, भगवंताची वाङ्मयी मूर्ती हे त्याचं नाम आहे. नाम आणि भगवान वेगवेगळे नाहीये. जिथे तुम्ही नाम गाता तिथे भगवत आहे, आणि नाम रूपाने तो आहे, नाम रूपी तो प्रगट आहे. फार सुंदर, काही दिवसांपूर्वी मी एक गोष्ट ऐकली जी सत्य आहे. नाव तुम्ही ऐकलं असेल, गोंदल्याचे गोंदलेकर महाराज, ब्रह्मचैतन्य गोंदलेकर महाराज. सतत सगळ्यांना राम नाम जपायला लावायचे, म्हणायचे म्हणा राम राम राम, म्हणा राम राम राम. तर गंमत असं व्हायचं, राम 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 म्हणणं तर दूर राहिलं. लोकांना राम राम पटायचं, पण असं वाटायचं की महाराजांना जी सिद्धी मिळाली आहे ना, ती सिद्धी अजून कोणत्या तरी साधनेने मिळालेली आहे. आपल्याला रामनाम जपायला लावतात सोपं सोपं. गंमत बघा, लोकांचं हेच झालंय, सोपं सोपं त्यांना पटत नाही, सोपं सोपं त्यांना रुचत नाही. त्यांना जर का सांगितलं ना कथा ऐका तुम्हाला देव मिळेल, खरं आहे सत्य आहे, पण रुचेलच असं नाही. जे सत्य आहे ते योग्य वेळी योग्य ठिकाणी बोलल्यानंतरच लोकांना पटत, अयोग्य वेळी बोललेलं सत्य पण लोकांना पटत नाही हो आजकाल. एक बाबा होते वृंदावन मध्ये राहायचे. वृंदावन मध्ये राहणाऱ्या त्या बाबांना एका भक्तांनी आग्रह केला, मुलीचं लग्न तुम्हाला यावं लागेल. ते बाबा म्हणतात मला माझं वृंदावन सोडून कुठे घेऊन जाऊ नको बाबा, मी नाही येत. म्हणे नाही नाही बाबा यावं लागेल. आता आले, बाबा सोबत गेले, चला ठीक आहे भक्ताच्या मुलीचं लग्न आहे जाऊ लागणार म्हणून जाऊन पोहोचले. लग्न लागणं सुरू होत, इकडे फेरे घेणं सुरू होत, आणि एवढ्या वेळ जागरणाची प्रॅक्टिस, एवढ्या वेळ जागरणाचा सराव महाराजांना नव्हता. बाबांनी ती फेरे चालू असताना जोरदार सवय घोष म्हणलं, हा राम नाम सत्य हे. गोष्ट खरी आहे, चुकीची आहे का? गोष्ट चुकीची नाहीये, राम नामच सत्य आहे. पण वेळ कोणती होती?